शरीराच्या कोणत्याही अवयवाची बंद झालेली चेतना पुन्हा सुरू करण्यासाठी ॲक्युपंक्चर ही चिनी उपचार पद्धत जगभर प्रभावी ठरली आहे. ॲक्युपंक्चरद्वारे विना औषधी उपचार करून रुग्णाची व्याधी बरी करता येते. ॲक्युपंक्चरद्वारे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा विकारांवर परिणामकारकरित्या उपचार करता येतो. ॲक्युपंक्चरच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सारंग लोहिया यांनी कोल्हापुरातील अयोध्या टॉवर इथं उपचार केंद्र सुरू केलंय. या केंद्राला कोल्हापूरसह परिसरातील रुग्णांचा प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सारंग लोहिया हे ॲक्युपंक्चर तज्ज्ञ असून राज्यभरातील हजारो रुग्णांना ॲक्युपंक्चरद्वारे बरं करण्याचं काम डॉक्टर लोहिया यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर, दिल्ली, पुणे, मुंबई आणि बुलढाण्याबरोबरच कोल्हापुरातही अयोध्या टॉवरमध्ये डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र कार्यरत आहे. विना औषध, विना ऑपरेशन व्याधी बऱ्या करण्यासाठी ॲक्युपंक्चर ही पद्धत प्रभावी असल्याचं डॉक्टर लोहिया यांचं म्हणणं आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, स्पॉन्डेलिसिस, संधिवात, लकवा, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, फ्रोझन शोल्डर, लठ्ठपणा, बहिरेपणा, डोकेदुखी, मायग्रेन, डिप्रेशन, सायटिका, फिट येणं यांसारख्या अनेक व्याधींवर ॲक्युपंक्चरद्वारे प्रभावी उपचार केले जातात. शिवाय अति तीव्र त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील लोहिया ॲक्युपंक्चर केंद्रात उपचार आणि राहण्याची सोयही उपलब्ध आहे. ॲलोपॅथी औषधांचा दुष्परिणाम टाळण्यासाठी व्याधीग्रस्त रुग्णांनी डॉक्टर सारंग लोहिया यांच्या अयोध्या टॉवरमधील उपचार केंद्राला भेट द्यावी किंवा 77 69 87 74 74 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर सारंग लोहिया यांनी केलं आहे.